प्रामाणिकता शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स जहां विश्वास ही परंपरा है। राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख यांच्या विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे। त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्याचा आरोप करत जळगावात गुरुवारी दुपारी भाजपने आंदोलन केले। यावेळी भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी मेहबूब शेख यांच्या पोस्टरला काळे फासत ते जाळले। शहरातील टावर चौकात हे आंदोलन करण्यात आले। शहरातील बळीराम पेठेतील बीजेपी कार्यालयापासून भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी मेहबूब शेख यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत मोर्चा काढला। बीजेपी कार्यालयापासून हा मोर्चा टावर चौकात धडकला। त्या ठिकाणी भाजपच्या वतीने मेहबूब शेख यांच्या पोस्टरला काळे फासण्यात आले। काही महिला पदाधिकाऱ्यांनी पोस्टरला जोडे व चपलांचा मारही दिला। नंतर ते पोस्टर जाळून निषेध व्यक्त करण्यात आला। या आंदोलनात आमदार सुरेश बोडे, भाजपचे महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी, महापौर भारती सोनवणे, नगरसेविका उज्ज्वला बेंडाळे, दीप्ती चिरमाडे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। काँग्रेसचे जे पदाधिकारी आहेत, अध्यक्ष युवक काँग्रेसचे मेहबूब शेख यांनी जे महिलेवर अत्याचार केलेला आहे, शिक्षिकेला नोकरीचा आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला। आम्ही सर्व महिला आघाडी, भारतीय जनता पार्टीचे महिला आघाडी, याचा धिक्कार करतो आणि गृहमंत्र्यांना सांगतो की तुम्ही एकतर राजीनामा द्या, नाही तर तात्काळ चौकशी करा। फास्ट ट्रॅक हा तुम्ही लावलेला शक्ती कायदा आहे आणि तुमच्याच कार्यकर्त्यांसाठी तुम्ही वेगळा कायदा आणि इतरांसाठी वेगळा कायदा आहे, चुकीचं आहे। मेहबूब शेख हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष असताना, युवा काँग्रेसचे अध्यक्ष, त्यांनी एका सुशिक्षित महिला जी शिक्षिका आहे, जी ट्युशन घेत होती, तिला नोकरीचं आमिष दाखवलं आणि तिला नोकरी, मुंबईला नोकरी मिळवून देतो हे आमिष दाखवून तिच्यावर कारमध्ये जो बलात्कार केला आहे, ही खूप निंदनीय बाब ही महिलांच्या दृष्टीने आहे। असे जर सुशिक्षित महिलांवर असे अत्याचार होत आहे तर हे आताचं जे राज्य सरकार आहे, तिघाडी सरकार, जे आपण स्वतःला म्हणतो की आम्ही चांगले निर्णय घेतो आहे, चांगले महिलांसाठी निर्णय घेतलेले आहे, जर असं सुशिक्षित सरकार जर अशा प्रकारे महिलांना न्याय देऊ शकत नसेल तर हा महिलांचावर होणारा अन्याय आम्ही भारतीय जनता पार्टी सहन करणार नाही। राष्ट्रवादीच्या ज्या सुप्रियाताई सुळे म्हणतात की आम्ही महिलांच्या बाबतीमध्ये सगळी खबरदारी घेतो, आम्हाला त्यांच्याबद्दल महिलांची काळजी आहे, त्यासुद्धा स्वतः महिला आहेत आणि त्या जर अशा प्रकारे त्यांच्या राज्यामध्ये महिलांवर जर असे अन्याय होत असतील तर हे कितपर्यंत योग्य आहे। जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया अपटॉप न्यूज, मराठी।